हॅलो एव्हरी वन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण काळ. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. परफेक्ट टेन्स, परफेक्ट टेन्सबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या काळामध्ये आपल्याला काम पूर्ण झालेलं आहे हे समजतं, तो काळ म्हणजे परफेक्ट टेन्स. याआधी आपण चॅनलवरती टेन्सचे टाईप्स किती आहेत, त्याचे एकूण किती प्रकार आहेत ते आपण पाहिले आहेत. त्याचबरोबर त्या काळाबद्दल आपण थोडीशी माहिती काय आहे ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे, ज्यातून आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये आपल्याला टेन्सबद्दल कळणार आहे. चला सर्वात प्रथम आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ याबद्दल माहिती जाणून घेऊया. पास्ट परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? द पास्ट परफेक्ट टेन्स इंडिकेट्स दॅट अन ॲक्शन वॉज कम्प्लीटेड ॲट सम पॉईंट इन दी पास्ट. ॲट सम पॉईंट इन दी पास्ट हे लक्षात ठेवा, बिफोर समथिंग एल्स हॅपन. म्हणजेच काय? एखादी क्रिया एखाद्या विशिष्ट वेळेत भूतकाळामध्ये पूर्ण झालेली असते, म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण भूतकाळ. हे आपण वाक्यांमधून समजून घेऊया. तर पास्ट परफेक्ट टेन्सचं जे वाक्य असतं त्याचा फॉर्मॅट काय आहे ते आपण आधी पाहूया. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. फर्स्ट आय. आय इथे काय आहे? सब्जेक्ट. आय आहे सब्जेक्ट. हॅड. हॅड हे प्रत्येक वाक्यामध्ये असणारच आहे. आय हॅड. गिवन. गिवन क्रियापदाचं तिसरं रूप. गिव हे वर्ब 3. गिव क्रियापदाचं तिसरं रूप आहे. गिवन. ऑब्जेक्ट पेन. आय हॅड गिवन पेन. सब्जेक्ट आय, हॅड प्रत्येक वाक्यामध्ये असणार आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. आय हॅड गिवन पेन म्हणजे मी पेन दिला होता, भूतकाळ होता. आय हॅड गिवन पेन. अजून एक आपण उदाहरण बघूया. ही हॅड इटन ऑल दी स्नॅक्स. ही इथे हा झाला करता म्हणजेच सब्जेक्ट. हॅड हे प्रत्येक वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्सचे असणारच आहे. ईटन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, वर्बचं तिसरं रूप. ईटचं तिसरं रूप आहे ईटन ऑल दी स्नॅक्स. त्याने पूर्ण नाश्ता खाल्ला होता, भूतकाळामध्ये ही क्रिया त्याची पूर्ण झालेली आहे. आपण अजून एक उदाहरण पाहूया. वी हॅड प्लेड व्हिडिओ गेम. वी इथे सब्जेक्ट आहे. हॅड हा पास्ट परफेक्ट टेन्सच्या सगळ्या वाक्यामध्ये असणार आहे. प्लेड ईडी प्ले तिसरं रूप आहे. प्लेड वर्ब 3. व्हिडिओ गेम आम्ही व्हिडिओ गेम खेळला होता. हॅड आणि वर्ब 3 हे लक्षात ठेवा. पुढचं उदाहरण आहे दे हॅड स्टार्टेड. दे हॅड स्टार्टेड मध्ये दे सब्जेक्ट आहे. हॅड हे प्रत्येक वाक्यामध्ये असणारच आहे आणि स्टार्टचं तिसरं रूप आहे स्टार्टेड. त्यांनी सुरुवात केली होती. आता आपण जी आधी वाक्य पाहिली ती सरळ वाक्य होकारार्थी होती. आपण एक नकारार्थी वाक्याचं सुद्धा फॉर्मॅट पाहूया. शी हॅड नॉट डन हर वर्क. शी इथे सब्जेक्ट आहे. हॅड हे प्रत्येक वाक्यात असणारच आहे, त्यासोबत नॉट आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. डन हर वर्क तिने तिचं काम केलं नव्हतं. अशा प्रकारे लक्षात ठेवा सब्जेक्ट प्लस हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप हे आपण एकत्र करून पास्ट परफेक्ट टेन्स सेंटेन्स फॉर्म करू शकतो. नेक्स्ट आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ काय आहे तो आपण पाहूयात. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज टू कनेक्ट द पास्ट अँड द प्रेझेंट. Is to connect the past and present. We use this for an action that started in the past but still happening in present.
म्हणजेच काय, आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर भूतकाळ आणि वर्तमानकाळ यातील ज्या क्रिया आहेत ते कनेक्ट करण्यासाठी वापरतो. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आहे पण ती सध्या वर्तमानकाळामध्ये पण चालू आहे, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स. भूतकाळात सुरू झालेली आहे आणि ती आता वर्तमानात सुद्धा चालू आहे. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे सेंटेन्सचा फॉर्मॅट काय आहे तो आधी पाहूयात. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला असणारे सब्जेक्ट, त्यानंतर हॅज और हॅव प्लस वर्ब 3. सब्जेक्ट प्लस हॅज और हॅव प्लस वर्ब 3 हा ह्याचा फॉर्मॅट असणार आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य बनवण्याआधी आपण इथे ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन सोबत हॅजचा वापर करणार आहोत. आय, वी, यू, दे अँड प्लुरल नाऊन असणार तेव्हा हॅवचा वापर करणार. पुन्हा एकदा ऐका, ही, शी, इट सिंग्युलर सोबत हॅजचा उपयोग, आय, वी, यू, दे अँड प्लुरल सोबत हॅवचा उपयोग. आता आपण सेंटेन्स फॉर्मेशन कडे बघूया. आपला फर्स्ट सेंटेन्स आहे, आय हॅव फिनिश्ड माय वर्क. आय सोबत आपण नेहमी हॅवचा उपयोग करतो, हॅजचा नाही. आय, आय इथे सब्जेक्ट आहे. आय आणि हॅव वाक्यामध्ये हॅज किंवा हॅव असणार, त्याच्यामुळे आपण आय हॅव फिनिश्ड. फिनिश, फिनिशचं तिसरं रूप आहे ईडी फिनिश्ड. वर्ब 3 म्हणून फिनिश्ड माय वर्क. सब्जेक्ट हॅव और हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच फिनिश्ड. मी माझे काम संपवले आहे. आपलं पुढचं उदाहरण आहे, ही हॅज गॉन टू दिल्ली. ही इथे एक सब्जेक्ट आहे, ही सोबत आपण हॅजचा उपयोग करतो. गॉन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. ही हॅज गॉन टू दिल्ली, तो दिल्लीला गेलेला आहे. पुढचं उदाहरण आहे, माय मॉम हॅज कुक्ड फूड. माय मॉम इथे सब्जेक्ट आहे आणि हे सिंग्युलर आहे, त्यामुळे आपण इथे हॅजचा उपयोग करणार आहोत. कुक्ड, ईडी कुकचं तिसरं रूप आहे कुक्ड. फूड म्हणजेच माझ्या आईने जेवण बनवले आहे. आहे हे लक्षात ठेवा. आपलं पुढचं उदाहरण आहे, वी हॅव वॉन अ न्यू क्लॉथ. वी इथे सब्जेक्ट आहे, वी सोबत आपण हॅवचा उपयोग करतो. वॉन वेअर क्रियापदाचं तिसरं रूप आहे अ न्यू क्लॉथ, म्हणजेच आम्ही नवीन कपडे घातले आहेत. आम्ही नवीन कपडे घातलेले आहेत, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स घातलेले आहेत. नेक्स्ट आपण फ्युचर परफेक्ट टेन्स पाहणार आहोत. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ, याबद्दल आता आपण शिकणार आहोत. सुरुवातीला आपण फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय ते पाहूया. आपण फ्युचर परफेक्ट टेन्स कधी यूज करणार आहोत, तर फ्युचर परफेक्ट टेन्स यूज टू डिस्क्राइब द ॲक्शन दॅट विल बी फिनिश्ड बाय सम स्पेसिफिक टाइम ऑर डेट इन फ्युचर. इन फ्युचर म्हणजेच काय, एखादी क्रिया किंवा एखादी ॲक्शन आपण करणार आहोत आणि ती फ्युचरमध्ये एखाद्या टाईमला संपणार आहे, ती अजून संपलेली नाही तर ती पूर्ण होणार आहे, म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि ती फ्युचरमध्ये ती क्रिया पूर्ण होणार आहे. तर फ्युचर परफेक्ट टेन्स या वाक्याचं फॉर्मॅट काय असणार आहे, तर सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब 3. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब 3. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जसे की आपण प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलं, आपण ही, शी, इट सिंग्युलर नाऊनसोबत हॅजचा उपयोग करतो आणि आय, वी, यू, दे अँड प्लुरल नाऊनसोबत हॅजचा उपयोग करतो कधी, प्रेझेंट टेन्समध्ये. पण फ्युचर टेन्समध्ये आपल्याला ही, शी, इट सिंग्युलर, आय, वी, यू, दे प्लुरल सर्वांसोबतच हॅवच यूज करायचं आहे. आपल्याला इथे ही, शी, इट सोबत हॅजचा यूज करायचा नाही, तो फक्त आपण प्रेझेंट टेन्समध्ये करायचा. जेव्हा फ्युचर टेन्सचं इथे वाक्य असणार आहे तेव्हा प्रत्येक सब्जेक्टला ही, शी, इट सिंग्युलर नाऊन, आय, वी, यू, दे प्लुरल सोबत हॅवचाच यूज होणार आहे. हॅव हे लक्षात ठेवा, इथे कुठल्याही वाक्यामध्ये हॅज लागणार नाही. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब 3. आपलं पहिलं सेंटेन्स आहे, आय विल हॅव फिनिश्ड रायटिंग. आय, आय इथे सब्जेक्ट आहे. प्रत्येक वाक्यामध्ये विल हॅव, विल हॅव हे असणारच आहे. त्यानंतर वर्बचं तिसरं रूप फिनिश, फिनिशचं तिसरं रूप आहे फिनिश्ड रायटिंग. आय विल हॅव फिनिश्ड रायटिंग म्हणजेच मी माझे लिखाण संपवलेले असेल. विल हॅव म्हणजेच भविष्यामध्ये मी क्रिया संपवलेली असेल किंवा पूर्ण केलेली असेल.
पुढचं उदाहरण आहे, निशा विल हॅव गॉन टू स्कूल. निशा विल हॅव, निशा इथे सब्जेक्ट आहे. त्यानंतर विल हॅव, विल हॅव म्हणजे ती क्रिया करणार आहे, म्हणजे विल हॅव गॉन, ती गॉन हे गोचं तिसरं रूप आहे. गॉन टू स्कूल, निशा शाळेत गेलेली असेल. पुढचं उदाहरण आहे, ही विल हॅव स्टार्टेड. ही इथे सब्जेक्ट आहे. विल हॅव हे फ्युचर परफेक्ट टेन्सच्या प्रत्येक वाक्यामध्ये असणारच आहे. ही विल हॅव स्टार्टेड, स्टार्टचं तिसरं रूप आहे, म्हणून स्टार्टेड म्हणजेच काय, त्याने सुरुवात केलेली असेल, म्हणजेच फ्युचरमध्ये त्याने ती सुरुवात केलेली असेल. आपलं पुढचं उदाहरण आहे, दे विल हॅव लेफ्ट मुंबई. दे विल हॅव, दे इथे सब्जेक्ट आहेत, विल हॅव हे फ्युचर परफेक्ट टेन्सच्या प्रत्येक सेंटेन्समध्ये असणारच आहे. लेफ्ट मुंबई, त्यांनी मुंबई सोडलेली असेल. त्यांनी आत्ता सोडली आहे का, नाही, तर त्यांनी मुंबई सोडलेली असेल तेव्हा ते वाक्य असणार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, म्हणजेच विल हॅव ह्यावरून आपल्याला कळतं की ते वाक्य फ्युचरचं असणार आहे. आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच ते वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्सचं असणार आहे. त्यासाठी प्रत्येक टेन्सच्या फॉर्मॅटमध्ये हे जी ट्रिक आहे हे तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही योग्य रीतीने आणि खूप लवकर प्रत्येक टेन्सचं वाक्य हे स्वतः व्यवस्थित बनवू शकता. त्यामुळे ही जी ट्रिक आहे हे प्रत्येक टेन्सची ती लक्षात ठेवली पाहिजे. आता आपण पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्सचे क्विक रिव्हिजन करूया, म्हणजे आपल्याला ह्या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे तो खूप लवकर लक्षात येईल. सुरुवातीला आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळाबद्दल समजून घेऊयात. पास्ट परफेक्ट टेन्सचा वाक्याचा फॉर्मॅट असणार आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणजेच वर्बचं तिसरं रूप. आय इथे सब्जेक्ट आहे. आय हॅड गिव्हन पेन, मी पेन दिला होता. आय सब्जेक्ट, हॅड प्रत्येक वाक्यात असणारच आहे, क्रियापदाचं तिसरं रूप. जेव्हा हा फॉर्मॅट असेल तेव्हा ते वाक्य असणार आहे पास्ट परफेक्ट टेन्सचं. अजून एक उदाहरण आपण पाहूया, शी हॅड ड्रॉन अ गुड पेंटिंग. शी इथे सब्जेक्ट आहे, हॅड हा वाक्यामध्ये असणारच आहे, ड्रॉन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, अ गुड पेंटिंग. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्याचा फॉर्मॅट असणार आहे सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस वी थ्री, म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. आता मी व्हिडिओमध्ये आपण हॅज कधी वापरायचं, प्रेझेंट टेन्समध्ये हॅव कधी वापरायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आय इथे सब्जेक्ट आहे, आय सोबत आपण हॅवचा यूज करतो. आय हॅव फिनिश्ड, वी थ्री क्रियापदाचं हे तिसरं रूप आहे. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. त्यानंतर शी हॅज बॉट अ न्यू कार. शी इथे सब्जेक्ट आहे, शी सोबत आपण हॅजचा उपयोग करतो आणि बायचं तिसरं रूप आहे बॉट अ न्यू कार. शी हॅज बॉट अ न्यू कार. नेक्स्ट आपण फ्युचर परफेक्ट टेन्स पाहूया. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वी थ्री. आय विल हॅव फिनिश्ड माय रायटिंग, मी माझी लिखाण पूर्ण केलेले असेल. शी विल हॅव स्टार्टेड म्हणजेच तिने सुरुवात केलेली असेल. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट टेन्स म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स हे जे पूर्ण काळ आहे ते पाहिले. पूर्ण काळ म्हणजेच आपल्याला ह्यातून काम आपलं पूर्ण झालेलं आहे हे समजतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.